हरिओम श्री राम अंबज्ञ नाथ संविध। मी संदीप सिंह माळगावकर, गोरेगाव पूर्व श्रेयस कॉलनी उपासना केंद्र। मी आता एक तुमच्या समोर माझा अनुभव सांगणार आहे, तो बापूंचा मला मिळालेला प्रसाद आहे। तर हा माझ्या जागेसंदर्भातला अनुभव आहे। 2005-2006 आम्ही गोरेगाव वेस्टवरून आम्ही ईस्टला राहायला आलो। तर झालं असं की आमची जी जागा आम्ही काढून नवीन जागा घ्यायचं असं ठरवत होतो, त्यासाठी माझी मिसेस आणि माझी मिसेस मोहना विरा माळगावकर आणि मुलगी मधुरा विरा माळगावकर हे दोघेही पाठी लागले की आपण नवीन जागा घेऊया। तर त्यावेळेला त्या काळामध्ये बऱ्याच बापू भक्तांच्या नवीन जागा झाल्या, तर त्यात आमचीही झाली। तर ह्यातला अनुभव असा आहे की आम्ही गोरेगाव वेस्टला राहत असल्यामुळे वेस्टच्या सगळ्या एजंटना आम्ही जागा दाखवा म्हणून पाठी लागलो होतो। बऱ्याच जागा आम्ही बघितल्या, पण गोरेगाव वेस्टला काही जागा आम्हाला फारशा पसंत पडल्या नाहीत। असं करता करता आम्ही म्हटलं ईस्टला पण बघूया। तर ईस्टला आमच्या वेस्टच्या एजंटना ईस्टच्या जागा काही फारशा माहीत नव्हत्या, त्यामुळे ईस्टचा एजंट पाहिजे असं एक मनात आलं आणि आम्ही त्या दृष्टीने बघत होतो। तेवढ्यात अचानक एक दिवस आमच्या केंद्रातल्या सुषमावीरा ठाकूरदास मला गोरेगाव स्टेशनला ब्रिजवरती भेटल्या, तर त्याही त्यावेळेला जागा बघत होत्या। तर मी त्यांना म्हटलं की अहो तुमच्याकडे काय कोण आहे का एजंट ईस्टचा? तर त्यांनी मला एक एजंट सुचवला, तोही बापू भक्तच होता। तर त्याप्रमाणे त्याचा फोन नंबर वगैरे दिला, मी त्याला कॉन्टॅक्ट केला, त्यांनी मला काही जागा दाखवल्या। तर त्यातली एक जागा मला गोरेगावातली ती पसंत पडली, गोरेगाव पूर्वेची। तर त्या जागेमध्ये सगळं आम्हाला तसं बरोबर चांगलं वाटलं, म्हणजे घ्यायचं असं ठरलं। तर ते मला म्हणाले की अहो ती बाई आहे, ती चारधाम यात्रेला चालली आहे, तर ती चारधाम यात्रेवरनं आल्यावरती तुमच्याकडनं ती टोकन घेईल। त्या जागेचे पेपर्स आणि चावी वगैरे सगळं माझ्याचकडे आहे, त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका, ही जागा तुम्हालाच मिळणार। तर त्याप्रमाणे सगळं झालं आणि अचानक त्याचा एक 4-5 दिवसांनी परत फोन आला की अहो ती चारधाम यात्रेला जाताना दुसऱ्याचंच कोणातरी टोकन घेऊन ती गेली। तर मी त्याला म्हटलं अरे तू म्हणाला पेपर्स तुझ्याकडे, चावी तुझ्याकडे, सगळे हक्क तुलाच दिले। तर म्हटलं मी त्याप्रमाणे माझी गोरेगाव पश्चिमेची जागा विकून टाकली आणि आता मी राहणार कुठे, मला काय तो माणूस ऐकणार नाही, असं मी त्याला आपलं उगाचच सांगितलं। तर त्याच्याप्रमाणे आमची हे सुरू झाली। तर मला म्हणाला चिंता करू नका की तुम्हाला मी दुसरी एक जागा दाखवतो, असं केलं आणि त्यांनी मला एक 4-5 दिवसांनी अजून एक जागा दाखवली। आता ती जागा कशी झाली की माझ्या आम्ही जागा बघायला जाणार, त्याच्या अगोदर मी माझ्या मिसेसला म्हटलं की बघा मला काय माझ्या व्यवसायामुळे वेळ नाही, तिकडचं सामान उचलायचं आणि नवीन जागेत जायचं, जागा जर पसंत पडली तर आपण डन करायची, इकडचं सामान उचलून तिकडे जायचं, पेंटिंग बिंटिंग करायचं, बाकी काय करायला नको मला, तो कारपेंटर वगैरे घरी फर्निचर बनव, हे कर, ओटा बनव, नवीन हे बाथरूम बनव, असं काही नाही, टाईल्स बिल्स काही चेंज नाही करायचं, जसं आहे तसं इथलं सामान शिफ्ट करायचं, तिकडे जायचं। तर त्याच्याप्रमाणे आम्ही बिल्डिंगमध्ये शिरलो, तर खाली वॉचमन म्हणाला की अहो तुम्ही कोकणातले का, तुम्हीच ही जागा घेऊन टाका। म्हणजे कोकणातल्या तर काय संबंध, जागा बघितली कुठे? नाही नाही तुम्हीच घ्या, तुम्हीच घ्या। तर त्याच्याप्रमाणे म्हणजे बापू असं सुचवतात असं मला म्हणायचं आहे की तसे आम्ही वरती गेलो तर ती जागा आम्हाला म्हणजे त्यांनी वरती गेलो आणि आम्ही ती जागा बघितली तर आम्हाला जागा खूपच आवडली। आम्ही म्हटलं चला आपण घेऊन टाकूया, त्याच्याप्रमाणे जागेचं काही ह्याच्याबद्दल बोलणं झालं। तेव्हा ते म्हणाले की अहो हे जे जे फिक्स आहे, म्हणजे तुमचं सगळं फर्निचर, वॉलड्रोप, त्याच्यानंतर ॲक्वागार्ड, गॅस गिझर, हे सर्व तुमचं, फक्त जे मुवेबल आहे ते मी घेऊन जाणार, इवन ट्यूबलाईट, फॅन वगैरे सर्वच्या सर्व सगळं तुमचं। तर त्याच्याप्रमाणे सगळं बोलणं झालं आणि मी जे माझ्या मिसेसशी घरी बोललो होतो तेच बापूने त्यांच्या तोंडून वदवलं आणि सगळ्याच्या सगळ्या वस्तू आम्हाला त्यांनी दिल्या। त्याच्यामुळे आम्हाला बापूंचं आसन आणि बापूंना नैवेद्य अर्पण करण्यासाठी एक मोठं टेबल आणि AC ह्याच्या पलीकडे आम्हाला काही घरात करावं लागलं नाही, दुसरं पेंटिंग, त्याच्यामुळे आमचं काम तिथे सुंदर झालं। परत दुसरी गोष्ट अशी आहे की आमचं बजेट होतं 16 लाखाचं आणि हा बापूंनी व्यवहार केला तो आमचा सगळा व्यवहार झाला 32.5 लाखाचा आणि हे विदाऊट एनी लोन, की बापूंकडे यायच्या अगोदर 1997 अगोदर सर्वच्या सर्व गोष्टी अशा होत्या की मी लोन घेऊन सर्व करायचं असं माझी मेंटॅलिटी होती आणि कमाने का और मजा करणे का असं एक थोडं नेचर होतं। पण बापूंकडे आल्यानंतर कसं कसं माझं हे चेंज झालं,
ते म्हणजे सांगायची अशी गोष्ट आहे की विदाऊट लोन आपण जागा घ्यायची असं एक ठरवलं होतं, त्यामुळे 16 लाखात जागा घ्यायची, पण ती आम्ही घेतली 32.5 लाखात. आता जवळजवळ डबलपेक्षाही जास्त बजेट गेलं. आता हे कसं झालं हे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे, हाही रेफरन्स तुम्हाला देईन त्याच्यात. तर त्याच्याप्रमाणे हे सर्व जागेचं झालं. आता म्हटलं त्याला टोकन द्यायचं, तर मी त्याला 11,000 रुपये टोकन दिले. आता 11,000 रुपये कोणी टोकन घेत नाही, कमीत कमी 1 लाखाचं टोकन असतं. तर मी त्यांना म्हटलं काय प्रॉब्लेम नाही, मी 11,000 ठेवा, तुम्हाला आता मी 1 महिन्यामध्ये सगळी माझी जागा विकतो वेशी आणि तुम्हाला पेमेंट सगळं करतो आणि होऊन जाईल असं. तिथपर्यंत आम्ही मीन टाईम आमचे पैसे जोडले सगळे, कसे काय करायचे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ह्याच अनुभवात. तर 1 महिना होऊन गेला तरी काही गिरायकाचा पत्ता नाही, वेशची जागा काही विकली जाईना. 1.5 महिना झाला, शेवटी तो माणूस पाठी लागला, म्हणाला हो तुम्ही 11,000 मध्ये तुम्ही मला किती दिवस थांबवणार आहात. म्हटलं नाही हो आत्ता जाणार, आता होणार आमचं काम. तर करता करता म्हणाला नाही आता तुम्ही 1,01,000 तरी तयार करा. मग मी त्याला 90,000 रुपये आणखीन दिले आणि 1,01,000 रुपये त्याचं टोकन झालं. तरी त्याच्यात जवळजवळ 2 महिने निघून गेले. आता जे मी त्याला 1 महिन्यात सगळं पूर्ण करतो म्हटलं तिथे 2 महिने झाले होते. आता मध्ये असं झालं की माझ्या मिसेसचं मॅनमेड डिझास्टरचं AADMचं लेक्चर होतं गोरेगावातच पहाडी स्कूलला. तर तिथे आमची एक बापू भक्त मुलगी लेक्चर झाल्यावरती तिला म्हणाली अगं काकी तू आज फार टेन्शनमध्ये दिसते आहेस. तर ती म्हणाली अगं हो टेन्शन म्हणजे काय झालं आहे, आम्ही गोरेगाव ईस्टला जागा घेतली आहे, त्यांना टोकन दिलं आहे, पण आमची वेस्टची जागा काय विकली जात नाही आहे. तर म्हणाली अगं काय काळजी करतेस तू, माझ्या बाबांना फोन कर, हा घे बाबांचा नंबर. तिने बाबांचा नंबर दिला, तिचे वडील म्हणजे बाबूबाई भांगले हे आमचे गोरेगावातले चांगले एक मोठे एजंट होते. तर त्याप्रमाणे मी त्यांना रात्रीच फोन केला, तर ते म्हणाले हो काय येऊन भेटायची बिटायची गरज नाही, तुम्ही बिंदास राहा, तुम्ही काय करा माहिती आहे का की पेपरला ॲडव्हर्टाईजमेंट द्या, तुम्ही त्या एजंटच्या भानगडीत पडू नका, कारण एजंट तुमचा आता रेट खाली पाडून मागणार. तुमच्या जागेचा तुम्ही जागा घेतली हे कळल्यानंतर पलीकडची जागा वेस्टची जागा तुमची विकली जाणार नाही कशी हे ते एजंट बघणार. त्याच्यामुळे तुम्ही पेपरला ॲड द्या आणि त्या ॲडमध्ये सरळ मेन्शन करा एजंट क्षमस्व. तसं आम्ही ती ॲड बनवली, एका एजंटकडनं बनवून घेतली आणि अशी सुंदर ती पोस्टबॉक्सवरती टाकली. तर त्या ॲड आल्यानंतर आम्हाला लोकांचे कॉल आले, असे जवळजवळ मला 176 कॉल आले. तर मी प्रत्येक माणसाचं नाव, त्याचा टेलिफोन नंबर आणि तो कुठे राहतो असं ठिकाणच त्यांची लिहून घेतली. तर अगदी चर्नी रोडपासून, केम्स कॉर्नर, नेपियन्सी रोडपासून मला मारवाड्यांचे वगैरे पण फोन आले होते आमच्या या जागेसाठी. आणि आता त्यांना आम्ही सगळ्यांना सांगितलं की रविवारी तुम्ही बघायला या जागा. त्याच्याप्रमाणे कॉल येत गेले. आता अचानक एका बाईचा शुक्रवारी फोन आला, तर ती म्हणाली अहो तुम्ही रविवारी बोलवलं आहे तर आम्ही तुमच्याकडे आम्हाला यायचं असेल तर जरा तुमचा ॲड्रेस सांगा. तर पोस्टबॉक्सवर असल्यामुळे ॲड्रेस नव्हता, ते मी त्यांना ॲड्रेस सांगितला. तर त्यांचा शनिवारी मला परत फोन आला, तर ती मला म्हणाली की अहो किती वाजतापासून तुम्ही लोकांना बोलवलं आहे. मी म्हटलं 9 वाजल्यापासून लोकं येणार आहेत, मी सगळ्यांनी असं सांगितलं आहे. तर ती म्हणाली आम्ही 8:45 येतो. मी म्हटलं 8:45 का? तर म्हणाले नाही आम्हाला तुमची जागा हवीच आहे. मी म्हटलं हो पण जागा तुम्ही माझी जागा बघितलीत कुठे? तर म्हणाले नाही आम्हाला हवीच आहे, तुमचा ॲड्रेस आहे 35 कुमकुम, तर आमचा लकी नंबर 8 आहे, त्यामुळे आम्हीच तुमची जागा घेणार. मी म्हटलं हो पण जागा या बघा तर खरे. नाही आम्हाला बघायचीच गरज नाही, आम्ही तुमची जागा घेणार. तर ते म्हटलं ठीक आहे या मग 8:45. तर त्याप्रमाणे ते 8:45 आमच्या घरी हजर झाले नवरा बायको. तर त्यांचं आडनाव देसाई. आता हेही बापू भक्तच निघाले आणि हे मला काही टेलिफोनवरती माहिती नव्हतं. आता कसं झालं की ते आले आणि आमच्या बाहेरच्याच खोलीत बसले, आत घर बघितलंच नाही. आणि ते म्हणाले की तुम्ही ही जागा कितीला काढणार? तर कितीला काढणार म्हटलं आम्ही 15 लाखाला काढणार. तर म्हणाले 14 चालतील का? आता मी हे थोडंसं पाठी जाऊन तुम्हाला सांगतो की जेव्हा मी ही जागा काढायची वेशी ना, तेव्हा मी बापूंकडे ऑलरेडी ॲप्रोच झालो होतो. तेव्हा मी दादांकडे जेव्हा भेटलो तेव्हा मला दादांनी विचारलं होतं की तुम्हाला ती कितीपर्यंत काढायची आहे. तर मी म्हटलं 15 लाख. तेव्हा दादा मला म्हणाले ते 15 लाख एवढे येणार का? तर मी म्हटलं मला 14 तर पाहिजेच आहेत. आणि खरं सांगू का की ह्या पार्टीने सुद्धा माझ्याकडे असंच म्हटलं की
मी त्यांना 15 लाख म्हटले तर ते जसं दादा म्हणाले की एवढे येणार का, तसे ते मला म्हणाले की अहो 14 चालतील का, तर मी दादांकडे पण 14 मला पाहिजे म्हटलं होतं ह्या पार्टीला, पण मी लगेच 14 डन करून टाकलं. आता ही 176 लोकांचे जे वेगवेगळ्या ठिकाणातले गुजराती मारवाडी सगळ्यांपासून महाराष्ट्रीयन लोकांपासून सगळ्यांचे फोन आले होते, ह्या 176 लोकांमधली ही एक व्यक्ती जी 8:45 येऊन 14 करून गेली, त्याच्यानंतर माझ्याकडे त्यांचं आडनाव आहे देसाई, आणि त्यांच्यानंतर माझ्याकडे रात्री 8:45 एकही गिराईक आलं नाही. रात्री 8:45 जेव्हा आम्ही जेवत होतो तेव्हा जेवायला बसले असताना आमचा एक गोरेगाव वेस्टचा बापू भक्त एजंट होता, तो एक जुनं गिराईक घेऊन आला, तर त्याला ते खोटं वाटायला लागलं. मी म्हणतो अरे सकाळी एक जण आले होते 8:45 14 करून गेले आणि तेही बापू भक्तच निघाले, तर म्हणाल नाही नाही ही माझ्याकडे पार्टी आहे ते तुम्हाला 16 लाख देतील. मी म्हटलं मला 16 लाखाचा काही प्रश्न नाही, जे माझं 14 लाखाचं हे होतं अपेक्षा होती ती 14 लाख माझी डन झाली आणि माझा 14 डन झाला, आता मी ह्याच्यात काही बदल करणार नाही. मी त्यांना जागा दिली, तर त्याला ते खोटं वाटत होतं, तो माझ्या बिल्डिंगमध्ये येऊन सारखा लक्ष ठेवायचा. आणि ॲक्च्युली काय झालं की त्याच्यानंतर त्या नवीन जागेमध्ये आम्ही जिथे शिफ्ट होणार होतो त्या आता ज्या देसाईंना पण एवढी घाई नव्हती आणि त्यांनाही घाई नव्हती, कोणाला ज्यांची आम्ही जागा घेतली त्याच आमचं जे काम पेंटिंग बिंटिंगचं जे चाललं होतं काही जे करायचं होतं ते सर्व काम चालू होतं, तर ह्याला ते खोटं वाटत होतं, म्हणाला अरे तुझी जागा गेली तर मग तू अजून इथेच का राहतोस. मी म्हटलं अरे ते आमच्या दोघांचं जे पेमेंट वगैरे सगळं चालू आहे, आमची दोन्ही जागा ही गेली आणि तीही घेतली, सगळा विषय संपला आहे. तर सांगायची गोष्ट अशी आहे की आता ही जी आमची किंमत जी आहे त्याच्यामध्ये कसं होतं की मी दादांकडे गेलो होतो तेव्हा दादांनी मला ती 14 लाखाला सांगितली आणि म्हणजे 14 लाख मी पाहिजेच म्हटलं, त्याचप्रमाणे ती गेली. आणि ह्याच्यामध्ये मधल्या ह्याच्यामध्ये 176 फक्त पहिलाच माणूस येऊन घेऊन गेल्यानंतर कोणी आलं नाही. त्याच्यानंतर मला आठवड्यांनी महिन्यातनं असा मध्ये मध्ये एक फोन यायचे का तुमची जागा गेली का गेली का, जागा गेली होती. आता हे जे पेमेंट आहे ना ते कसं होतं की त्यावेळेला आमच्या जुन्या जागेची किंमत 9 लाखापर्यंतच जात होती, पण माझी जागा तिकडेची 14 लाखाला गेली, म्हणजे बापूंनी तिथेही माझा फायदा करून दिला, म्हणजे जवळजवळ त्याच्या निम्म्याहून अधिक पैसे तिथे एक्स्ट्रा मिळाले आणि लोकांनाही त्याच्यात आश्चर्य वाटलं की असे कसे एवढं त्याला मिळाले. आणि ज्यावेळेला माझ्या मिसेसनी विहारच घेतली होती 2001 तेव्हा दादांनी आम्हाला असं सांगितलेलं की बापू असं म्हणाले की माळगावकर आपले पैसे थोड्याशा फायद्यासाठी कुठेतरी भलत्या ठिकाणी गुंतवायचे नाहीत, आपण पैसे फक्त LIC पोस्ट ऑफिस आणि नॅशनलाइज बँक एवढ्याच ठिकाणी गुंतवायचे, कारण आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी गडबडीच्या चालतात, छोट्या इंटरेस्टसाठी माणूस इकडून तिकडे मोठा इंटरेस्ट मिळेल म्हणून धावत सुटतात, तर तसं आपल्याला काही करायचं नाही आहे. आणि त्याच्यानंतर एक दादांनी असं एक वाक्य म्हटलं की माळगावकर आपले पैसे आपल्याला हवेत तेव्हा जर वापरायला मिळाले तरच ते आपले पैसे, नाही तर बँकेत तर सगळ्यांचे पैसे असतात पण ते आपल्याला योग्य वेळेला वापरायला मिळाले पाहिजेत. आणि असं होतं की आमचं बजेट आम्ही ती वेस्टची जागा विकायची त्याच्यात 2 लाख रुपये घालायचे आणि विदाऊट लोन आपण जागा घ्यायची अशी इच्छा होती, पण ती 16 लाखाची 32.5 लाखापर्यंत बापूंनी आम्हाला घेऊन गेले. आणि ते पेमेंट कसं गोळा झालं आणि कसं मॅनेज झालं ते बापूंनाच माहिती आहे, ते बापूंनीच सगळं केलं. आणि ते सुद्धा आम्ही विदाऊट लोन, आणि ही जी दादा जे म्हणाले होते की माळगावर आपले पैसे आपल्याला मिळतील आपल्याला वापरायला मिळाले तर ते आपले पैसे, तसं ते बरोबर तिच्या पैशाची मॅच्युरिटी ही आमच्या जागा घेण्याच्या वेळेलाच झाली आणि सगळा योग जुळून आला आणि बापूंचा प्रसाद आम्हाला लाभला. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविधान.